पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवीन आशा, तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितिजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा. नमस्कार, मी काजल फुलसुंदर, तुम्हा सर्वांचं आजच्या बुलेटिनमध्ये मनपूर्वक स्वागत. आज 1 जानेवारी 2018 नूतन वर्षानिमित्त तुम्हा सर्वांना आपला आवाज परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा. आजच्या बातमीपत्राकडे वळण्यापूर्वी सुरुवातीला पाहणार आहोत माझ्या सहकाऱ्यांनी नूतन वर्षानिमित्त दिलेल्या शुभेच्छा. नमस्कार, मी रायचंद शिंदे, आपण पाहत आहात आपला आवाज. आज 1 जानेवारी 2018 आपला आवाज परिवाराच्या वतीने तुम्हा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. मागच्या 2 वर्षापासून आपला आवाजची गगनभरारी जुन्नर तालुक्यासह राज्यात आणि देशामध्ये नवे नवे तर साता समुद्रापार गेलेले आहे. या सगळ्या प्रवासामध्ये आमच्या टीमने सातत्याने समाजाच्या वंचित घटकातील बातम्या असतील, राजकारण असेल, पर्यावरण असेल किंवा आपल्या आसपास घडणाऱ्या सगळ्या घटकांना न्याय देण्याचं काम केलं. खरं तर हा 2 वर्षाचा प्रवास आता इथेच थांबणार नाही, आम्हाला पुढं जायचं आहे आणि 2018 हे आमच्यासाठी खूप मोठं चॅलेंज असणार आहे. पुढच्या कालावधीमध्ये माझी ही सगळी टीम तुमच्यासाठी सज्ज असणार आहे. आपल्या परिसरातील, जिल्ह्यातील, राज्यातील आणि देशभरातील सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. नवीन वर्षाला सामोरं जात असताना तुमचाही आमच्यावरती विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. आम्ही मागच्या काही कालावधीत तुम्ही पाहिलं, राजकीय घडामोडी असतील किंवा समाजातील काही वंचित घटक असतील यांच्यासाठी काम करत असताना आम्ही कोणाच्या दावणीला बांधले गेलेलो नाही आहे आणि हेच काम आम्ही पुढेही करणार आहोत. माझे सगळे सहकारी हे काम करणार आहेत, माझे सगळे प्रतिनिधी हे काम करणार आहेत. आपल्या आवाजचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी, निवासी संपादक पवनजी गाडेकर, कार्यकारी संपादक किरणजी वाजगे आणि मी स्वतः आणि माझी सगळी टीम, या सगळ्या टीमच्या वतीने तुम्हाला 9 वर्षात येणाऱ्या सगळ्या तुमच्या परिवारासाठी, तुमच्या आसपासच्या सगळ्या घडामोडींसाठी आणि तुमच्या आयुष्यासाठी आमच्या सगळ्या या टीमच्या वतीने पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा देऊन एकच विश्वास या निमित्ताने देतो का 9 वर्षामध्ये समाजातले जे जे घटक उपेक्षित आहेत, वंचित आहेत, राजकारणातली काही चुकाही आहेत, प्रशासनातल्या काही चुका आहेत, या सगळ्या चुकांवरती आम्ही उघड्या डोळ्याने नजर ठेवणार आहोत आणि सगळ्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. या सगळ्या बातम्या तुमच्यापर्यंत दाखवणार आहोत, समाज मनाला जोडण्याचं काम करणार आहोत आणि या सगळ्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना आम्ही निर्भयपणे हे सगळं करणार आहोत. तुमच्याकडनंही आमच्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव येत राहील, आमच्याकडनं होणाऱ्या कामावरती तुमचंही लक्ष राहील आणि आम्हीसुद्धा तुमच्या या सगळ्या मनातल्या सगळ्या समस्यांना वाट करून देण्यासाठी आम्ही काम करत राहणार आहोत. पुढच्या कालावधीमध्ये आमच्याकडनं जे काही घडणार आहे, आमच्याकडनं काही चुकाही होतील, ह्याही चुका तुम्ही आमच्या निदर्शनास आणून द्या. कारण पत्रकार हा समाजमानाचा आरसा असतो आणि आपला आवाज हा तुमचा आवाज आहे, एवढं मात्र तुम्ही सातत्याने लक्षात ठेवा आणि आमच्यावरती असंच भरभरून प्रेम करा. पुन्हा एकदा तुमच्यासाठी माझ्या परिवाराच्या वतीने, आपला आवाज परिवाराच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद. नमस्कार, मी सुरेश डोंगरे. प्रथम आई शिवाई आणि आई मुक्ताईच्या चरणी प्रार्थना की हे आई, मोह नको, अहंकार नको, नको तर कपडे छान, पण या 2018 हिरवाईने नटू दे माझ्या शेतकऱ्याचं रान. आपल्या आजूबाजूच्या घडामोडी बातम्यांच्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचवतानाच मनोरंजनातून प्रबोधन करण्याची परंपरा जोपासणारी आपली लोकप्रिय वाहिनी म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी वाहिनी आपला आवाज. आपला आवाज परिवाराच्या वतीने तमाम प्रेक्षकांना या नवीन वर्षाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. पाहत राहा आपला आवाज, हाक तुमची साथ आमची. नमस्कार, मी अभय वारुळे, तुम्ही सर्वजण पाहतात आपला आवाज. आपला आवाजच्या वृत्तवाहिनीच्या निमित्तानं मी निवेदक म्हणून वेळोवेळी आपल्या सर्वांसमोर आलो. आपला आवाजने अनेक बातम्या आपल्यापर्यंत आणल्या, आपणास दाखवल्या, त्या तुम्ही सर्वांनी पाहिल्यात, त्यामुळे आम्ही सर्वजण 12 लाख व्ह्यूवर्सचा टप्पा या ठिकाणी पार करू शकलो, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं धन्यवाद. 2018 हे नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना सुखसमृद्धीचं जावं, भरभराटीत जावं, आरोग्यदायी जावं. आपणा सर्वांना आपला आवाज परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त आपला आवाज. नवीन वर्षानिमित्त आपल्या आवाजच्या संपादकीय टीमने आणि माझ्या सहकाऱ्यांनी दिलेल्या शुभेच्छा आपण पाहिल्यात. यानंतर वळूयात बातमीपत्राकडे. सुरुवातीला पाहणार आहोत जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी. भीमा कोरेगावच्या लढ्याला आज 200 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त शिरूर तालुक्यातील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी देशभरातील भीमसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. आमचे संपादक रायचंद शिंदे आणि प्रतिनिधी धनंजय तोडकर यांनी घेतलेला आढावा पाहूयात. भीमा तुझ्या जन्मामुळे
शकतात कोरेगाव भीमाला. कोरेगाव भीमाच्या ज्या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार हा विजयस्तंभ आहे आणि राज्यभरातून नव्हे नव्हे तर देशभरातून सगळे अनुयायी या ठिकाणी आलेले. आपण सगळ्यांना विचारणार आहोत नेमकं येण्याचं प्रयोजन आणि नेमकं काय आहे भावना याप्रती. काय सांगाल मला तुम्ही कुठून आलात आणि काय आहे भावना तुमच्या वाणीतून? एखादं आम्हाला गाणं ऐकायला मिळेल का या विजयस्तंभाबद्दल? विजयस्तंभाच्या शौर्यासाठी ज्यांनी रक्ताचं पाणी केलं ते भीमसैनिक त्यांची चव्हाणी गाण्यासाठी या भूमीवर आले आहेत. भारतीय बौद्ध साहित्य परिषदेचा अध्यक्ष म्हणून मला वाटतं की आपण सर्वांनी 200 वर्ष पूर्ण होत असताना सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, सर्वांनी एकाने आलं पाहिजे, एका मुखाने बोललं पाहिजे, एका मुखाने आपण आलं पाहिजे आणि समाजाला संदेश दिला पाहिजे की भीमा भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते तलवारीच्या तयाचे न्यारेचं टोकं असते असे वामनदादांनी सांगितलं. आणि त्यापण आज भारतीय बौद्ध साहित्याच्या वतीने आम्ही सगळे साहित्यिक या महाराष्ट्रातील एकत्र आलो आहोत आणि बाबासाहेबांच्या या 1 तारखेला बाबासाहेब इथे यायचे आणि त्यांनी आम्हाला आठवण करून दिली. त्यांची आठवण आम्ही ती मनात ठेवून आम्ही सगळे महाराष्ट्र साहित्यिक आता एक झाले आहोत. म्हणून सर्व साहित्यिक एक झालात. अजूनही काही साहित्यिक तुम्ही काय सांगाल, काय आहे आठवणी आणि काय तुम्ही सांगाल या सगळ्या इथं येण्याचं प्रयोजन? या 200 वर्षाच्या इतिहासाचं प्रयोजन असं आहे की जी जुलमी राजवट होती पेशवाईची, त्यात पेशवाईचा समतेसाठी खात्मा केला आणि ती जातीयंताची लढाई सातत्याने आम्हाला लढायची आहे. ती जातीयंताची लढाई आजही समाप्त झालेली नाही. ती सातत्याने आम्हाला जोपर्यंत या देशामध्ये जात आहे तोपर्यंत या देशाची प्रगती होणार नाही. आणि हेच आमचं ध्येय आहे की या स्तंभाला आम्ही सॅल्यूट करायला आलो की ज्या सिद्धनाकाने या ठिकाणी प्राणाचं बलिदान केलं आणि सर्वांना समतेच्या स्तरावर त्यांनी ज्या आणून ठेवलं आणि अशा पद्धतीची ही एक जगामध्ये अशी क्रांती झाली नाही, अशी क्रांती या देशामध्ये या भीमा कोरेगावमध्ये झालेली आहे आणि तिचा इतिहासामध्ये कुठे नोंद नाही याचं आम्हाला दुःख वाटतं. इतिहासात नोंद नाही याचं दुःख आहे. 200 वर्षानंतर सुद्धा जात पात अजूनही संपलेली नाही आणि अजूनही या मान देण्यासाठी आपण येत आहेत. तुम्ही कुठून आलात आणि काय नेमकं तुमचं प्रयोजन आहे? या ठिकाणी येण्याचा आमचा उद्देश एवढाच की आज 200 वर्षे झाली ज्या सिद्धनाकाने पेशव्यांना चॅलेंज केलं की आमच्या अस्तित्वाचं काय, तर पेशवे म्हणाला की तुमचं जे वातावरण आहे तसंच राहणार, म्हणजे आम्ही अस्पृश्यच राहणार. म्हणून त्यांनी सांगितलं की आम्ही इंग्रजांना मदत करणार आणि तुमचा खात्मा करणार आणि आम्हाला माणसारखं जगणार. आणि म्हणून आम्ही आता असं म्हटलं आहे की बाबासाहेबांनी 1 जानेवारी 1927 साली या स्तंभाला भेट दिली आणि तेव्हापासून आम्ही हे जाणवलेलं आहे की हा शूरांचा इतिहास शूरांनी गायचा असतो. म्हणून आम्ही हे ठरवलंय जगमे बुद्ध का नाम आहे हेही भारत की शान आहे. आणि जगाला जर बुद्धाच्याच मार्गाने यायचं असेल तर जगामध्ये सगळे शांततेने जगू शकतात, सुखाने आनंदाने जगू शकतात, सुखाने आनंदाने जगू शकतात. दादा तुम्ही कुठून आलात आणि काय सांगाल तुम्ही, काय भावना आहेत या 200 वर्षानंतरच्या? मी पिंपरी चिंचवड पुण्यावरून आलेलो आहे आणि गेले 38 वर्ष सातत्याने या ठिकाणी येत आहे. लहानपणापासून आमच्या इतिहासाने आम्हाला शिकवलेलं आहे की खरं तर बाबासाहेब म्हणत होते आम्हाला संधी देऊन बघा, आम्ही कुठेच कमी नाही हे तुम्हाला दाखवून देऊ. परंतु इथल्या धर्मग्रंथाने आणि इथल्या संस्कृतीने आम्हाला सर्वांनाच या देशातील तमाम दलितांना शोषितांना वंचित ठेवलं, आम्हाला कुठलाही अधिकार दिला नाही, लढण्याचा अधिकार दिला नाही. आम्ही शूर असतानाही लढण्याचा अधिकार दिला नाही. इंग्रजांच्या बाजूने आम्ही लढलो, ज्यांनी आमच्यावर अन्याय अत्याचार केला त्यांच्या विरुद्ध लढलो, इंग्रजांच्या बाजूने आणि त्यांच्या विरुद्ध लढलो आणि 28,000 पेशव्यांचा आम्ही इथे खात्मा केलेला आहे. आणि म्हणून आमचा बाप या देशाचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी यायचे, मानवंदना द्यायचे आणि म्हणून आज त्या घटनेला 200 वर्ष पूर्ण होत आहे याचा आम्हाला तमाम आंबेडकरीवाद्यांना अत्यंत अभिमान आहे आणि त्या अभिमानानं आम्ही या ठिकाणी प्रत्येक वर्षी येत असतो. आज यावर्षी एक विशेष महत्त्व आहे की यावर्षी भारतीय बौद्ध साहित्य परिषदेच्या वतीने इथेच एक सणसवाडी या ठिकाणी आता मोठं साहित्य संमेलन, पहिलं बौद्ध साहित्य संमेलन, फक्त केवळ बौद्धांचं साहित्य संमेलन, साहित्य संमेलन होणार आहे. साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही एखादं काव्य आम्हाला म्हणून दाखवाल का आंबेडकरांचं? वामनदादा म्हणत होते ते गीत वामनदादाला शोभतं, आम्हाला शोभणार नाही, परंतु तरीही वामनदादांनी या आमच्या कुळी कशा उद्धरल्या आहेत त्याच्यावरती गीत आहे. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उद्धरली कोटी कुळे
भीमा तुझ्या जन्मामुळे एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तळपता तो ते जाणे तुझ्या धारेवरती उजळे काळोख मावळे भीमा तुझ्या जन्मामुळे उधरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे वामन दादाचा दुसरा मुखडा आहे सांगा आम्हाला बिरला बाटा अहो सांगा आम्हाला बिरला बाटा टाटा कुठ हाय हो आणि सांगा धनाचा साठा नामचा वाटा कुठ हाय हो सांगा धनाचा साठा नामचा वाटा कुठ हाय हो तुम्ही आता या साहित्य संमेलनामध्ये उपस्थिती लावणार आहात आणि आज या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी आलात काय सांगाल 200 वर्षाचा सगळा इतिहास आहे या इतिहासाचं कसं तुम्ही आज या निमित्ताने उजाळा देत आहे या इतिहासाचा उजाळा देताना पहिल्यांदा तर मन भरून येत आहे की आज फक्त 200 वर्ष झालेली आहेत या इतिहासाला आणि आमच्या लोकांनी आमच्या बांधवांनी आमच्या पिढ्यांनी हा इतिहास विसरू नये हा इतिहास असा जिवंत ठेवला पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या हृदयावर ते कोरलं पाहिजे की आम्ही हा इतिहास मला काव्यातून ऐकायला खूप आवडेल उधारिली कोटी कुळे भीमा तुझा जन राजा 9 कोटीचा राजा दयाळू दाता माझा दयाळू दाता माझा जा पुजाग पुजाग दयाळू दाता माझा जा पुजाग गुरु पिंपळ पारावर राशी ग्रहांपरी सुंदर ध्यानस्थ आसनावर बसविला भीम भास्कर दर्शनास नारी नर येतील गडे दिनभर हे अशीच आरती गाजा ही अशीच आरती गाजा पुजाग पुजाग दयाळू दाता माझा पुजाग जाऊन स्मारकाकडे ही पूजा पहाटे घडे अशी रास फुलांची पडे दिन रात पुण्य येवढे वर्षात दोनदा घडे जा रांग लावण्या पुढे फुलहार घेऊन ताजा फुलहार घेऊन ताजा पुजाग पुजाग दयाळू दाता माझा पुजाग या ठिकाणी हे सगळं काव्य मैफल 2 दिवस रंगणार आहे आणि यामध्ये खरं तर या सगळ्या गोष्टी 2 दिवसामध्ये साहित्य संमेलनाच्या वतीने तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे पण अजून एक दादा माझ्यासोबत आहेत आपण त्यांना विचारणार आहोत मला काय सांगाल कशा पद्धतीचा हा सगळा इतिहास तुम्ही याला मानवंदन देण्यासाठी याच ठिकाणी आलात ह्या ठिकाणी दरवर्षी देशातून परदेशातून कानाकोपऱ्यातून असंख्य भीमप्रेमिक इथं येत असतात त्यांचा येण्यामागचा उद्दिष्ट एवढाच असतो की ज्या पेशवाईनी ह्या समाजावर जुलूम अन्याय केला होता त्या पेशवाईला त्या अन्यायकारकांना गाडण्यासाठी 500 महारांनी तर तंबल युद्ध करून 28,000 सैन्यांचा पराजय केला ही शक्ती ही ताकद आणि हा जोश घेऊन इथे आलेला प्रत्येक सैनिक भीमसैनिक धम्मबांधव घेऊन जातोय आणि त्याच ताकदीने अन्यायाविरुद्ध मग तो अन्याय कुणावरही असेल केवळ दलितांवरच नाही तर जे इथे नडले गाडले पिचले रंजले गांजलेली लोक आहेत जे जे इथे कमजोर लोक आहेत त्यांच्यावर जो अन्याय होतो त्या अन्यायाला दाद सगळे आलेले आहात आणि सगळे अनुयायी या ठिकाणी त्यानिमित्ताने आलेले आहेत आपण पुढच्या 2 दिवसामध्ये हे सगळं पाहणार आहोत 200 वर्षाचा हा सगळा इतिहास आहे आणि 200 वर्षाच्या इतिहासाला हे सगळे राज्यभरातील देशभरातील अनुयायी या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आज आपण ज्या ठिकाणी उभे आहे ते पेरणा ठिकाणी आहे महाराष्ट्रापासून राज्यभरातून भारतातून अनेक ठिकाणी जी अनेक त्यांच्या आलेत आपण त्यांच्याकडनं जी प्रतिक्रिया जाणून घेऊ हा जे 200 वर्ष पूर्ण होतात हा एक ऐतिहासिक क्षण आहे बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मित केलेला जो संघर्षाचा मार्ग ह्या भूमीतून ह्या मातीतून बाबासाहेबांनी प्रेरणा घेऊन खऱ्या अर्थाने संपूर्ण देशाला आणि जगाला हे सिद्ध करून दाखवलं आहे की भीमा कोरेगावच्या मातीतून एक क्रांती झालेली आहे आणि या ठिकाणी पेशवाईला नष्ट करण्यात आलेलं आहे तर आजचा दिवस हा 200 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे हा एक अजरामर वर्ष म्हणून हे साजरे करण्यात येत आहे आज या ठिकाणी भीमा कोरेगाव 1 जानेवारी ज्याप्रमाणे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दरवर्षी नेहमीप्रमाणे या ठिकाणी येत असे त्यामुळं या ठिकाणी आमचे
पुरुष जे शौर्य गाजवणारे जे सिद्धनाग महाराज असतील किंवा गोविंद महाराज असतील किंवा गणेश महाराज असतील यांचे आम्ही वंशज, त्यांचा मला अभिमान आहे। म्हणून या ठिकाणी मनोवाद काढण्यासाठी पूर्ण भीमा कोरेगाव 1 तारखेला आपला बहुजन वर्ग या ठिकाणी मानवंदना सलामी देण्यासाठी या ठिकाणी येत असतात। त्यामुळं या 200 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व माझ्या भीमसैनिकांना मानाचा व निळा सलाम व जय भीम करतो। हम गुजरात से आ रहे हैं और भीमा कोरेगाँव की सूर्य गाथा है, इनके लिए हम आए हैं। 40 लोग आए हैं, अभी भी लोग आ रहे हैं, अभी शाम तक सब पहुंच जाएंगे। ये जो भीमा कोरेगाँव का जो इतिहास है हमारा, इसको ये ब्राह्मीण लोग, ये जो मनुवादी लोग मिला देना चाहते थे, लेकिन हम जानते हैं कि हमारा पूर्वज यहाँ खुमारी से लड़े थे। तो हमारा जो 500 महार लोग थे, उन्होंने 28,000 पेशवाओं को काट दिया था, मार दिया था। इसलिए हम इसकी सूर्य गाथा बनाने के लिए आज 200 साल पूरा होता है, क्योंकि ये 1/1818 में ये घटना हुई थी और हमारे लोग जुनून से लड़े थे और 500 लोग हमारे थे और 28,000 पेशवा को काट दिया था, मार दिया था, और इसीलिए ये जगह को हम सलामी देने के लिए आए हैं। जय भीम, धन्यवाद। मी तोताराम घाटगे रायपूरहून बोलत आहे। मी माजी सैनिक असताना 1st महारमध्ये मी 71 लढाईमध्ये काम केलेलं आहे आणि माझ्या अशी एक माझी एक अशी इच्छा आहे की रायपूर सर्कलमध्ये भीमा कोरेगाव उभारावं, हीच माझी सैनिकाची आणि भीमा कोरेगावची संपूर्ण म्हणजे भीमा कोरेगाव उत्पन्न आणि समारोप व्हावं म्हणून तोताराम घाटगे माजी सैनिक रायपूरहून बोलत आहे। या ठिकाणी 1 जानेवारी 1818 रोजी संपूर्ण महार लोकांनी या ठिकाणी बाजीराव पेशवे यांचा या ठिकाणी अंत केला। या ठिकाणी 500 महारांनी जवळजवळ बाजीराव पेशव्यांचा या ठिकाणी या पुणे शहरातून अंत केला, मनुवादाचा अंत केला। जे महार लोकांना या पुणे शहरामध्ये व पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाती याचा शिकार केलं होतं, त्याचा अंत या 500 महारांनी या ठिकाणी करून टाकलेला आहे आणि याचे आज 200 वर्ष पूर्ण होत आहेत। त्याचा एक ऐतिहासिक क्षण आहे। भारताच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी सर्व बहुजन वर्ग दलित समाज या ठिकाणी येतो आहे आणि या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी पूर्ण शहरातून देशातून या ठिकाणी लोक या ठिकाणी जमा होतात आणि या विजयस्तंभाला एक मानाचं वंदन या ठिकाणी आम्ही सर्वजण करत आहोत। या ठिकाणी थांबतो। जय भीम। भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, खासदार अमर साबळे, पालकमंत्री गिरीश बापटही उपस्थित होते। समाजाच्या उत्कर्षासाठी दलित आणि बहुजन समाजाने एकत्र आलं पाहिजे असं आवाहन यावेळी आठवले यांनी केलं। पाहूयात नेमके काय म्हणाले खासदार अमर साबळे आणि रामदास आठवले। कोरेगावच्या शूर महार सैनिकांना अभिवादन करण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत। या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारत सरकारचे सामाजिक न्याय मंत्री आदरणीय आठवले साहेब, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर वास्तव्यामध्ये जेव्हा हा महारांचा शौर्याचा इतिहास लक्षात आला, त्यानंतर या शौर्याचं स्मरण करण्यासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी येत होते हे सर्व वक्त्यांनी सांगितलेलं आहे। हा शौर्याचा इतिहास होता, परंतु जो इतिहास असतो तो इतिहास पुन्हा निर्माण होऊ शकतो आणि हा इतिहास निर्माण करण्याची वेळ आता आपल्या सर्वांवर आलेली आहे। या देशामध्ये सामाजिक परिवर्तन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा सामाजिक रचना जर आपल्याला निर्माण करायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलेलं आहे, बाबासाहेबांच्या शुद्ध विचारातील शुद्ध विचार हे आपण आत्मसात केले पाहिजे। परंतु अलीकडच्या काळामध्ये बाबासाहेबांचं नाव घेत, फुलेंचं नाव घेत, कार्ल मार्क्सचा विजय असो, लेनिनचा विजय असो, माओचा विजय असो, अशा पद्धतीची बाबासाहेबांना अभिप्रेत नसणारी मांडणी या देशामध्ये सुरू झालेली आहे। काठमांडूच्या सभेमध्ये 1956 साली नागपुरात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं, परंतु तत्पूर्वी काठमांडूला जी धम्म परिषद झाली त्या धम्म परिषदेमध्ये भगवान गौतम बुद्धाचा धम्म आणि कार्ल मार्क्स या विषयावर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार मांडलेला आहे
तो या समाजाचा एक जाहीरनामा आहे. त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं की जेव्हा जेव्हा युद्ध की बुद्ध अशी जगामध्ये परिस्थिती निर्माण होईल तेव्हा जगाला बुद्धाला शरण जावं लागेल. आणि कार्ल मार्क्सची विचारसरणी ज्या ज्या देशांनी स्वीकारलेली आहे त्या त्या देशामध्ये हा मार्क्सवाद पराभूत झाल्याशिवाय राहणार नाही. रशियामध्ये सुद्धा मार्क्सवाद पराभूत झाल्याशिवाय राहणार नाही असं बाबासाहेबांनी काठमांडूच्या सभेमध्ये मांडलं होतं. परंतु तोच मार्क्सवाद बाबासाहेबांचं नाव तोंडी लावून आपल्या रक्तामध्ये भिनवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु तो विचार आपला नाही, तो विचार बुद्धांचा विचार नाही, तो विचार बाबासाहेबांचा विचार नाही. आणि म्हणून या विचारापासून आपण सावध राहिलं पाहिजे. या संदर्भामध्ये आदरणीय आठवले साहेब आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन करणार आहेत. आम्ही येत असताना आठवले साहेबांनी पालकमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये ते चांगली घोषणा करतील. हा जो स्मारकाचा विषय आहे त्या स्मारकाचा विकास करण्यासाठी ज्या आपल्या सर्वांच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्ही अजिबात काळजी करू नका. देशामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार आहे. जेव्हा त्यांनी शपथ घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं की या देशाची कारभार हा भीमस्मृतीच्या आधारे चालणार आहे, मनुस्मृतीच्या आधारे चालणार नाही. याच नरेंद्र मोदीजींच्या सरकारमध्ये आठवले साहेब मंत्री आहेत. रिझर्व नसणाऱ्या राज्यसभेच्या सीटमधून ते निवडून आलेले आहेत. मी बौद्ध आहे, रिझर्व नसणाऱ्या सीटमधून राज्यसभेमध्ये मी एक खासदार आहे. आणि नरेंद्र जाधव हे सुद्धा बौद्ध आहेत, तेही भाजपचे खासदार आहेत राज्यसभेमध्ये. त्यामुळे भगवान गौतम बुद्धाच्या धम्माला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला वाहून घेतलेलं हे सरकार आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये जे भगवान गौतम बुद्धाला अभिप्रेत असेल, जे बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असेल, तेच या देशामध्ये घडणार आहे. याच्याशिवाय या देशाला पर्याय नाही. आणि म्हणून हा विकासाचा विषय असेल हा तर विषय आपण करायचाच आहे. नुकतीच या वडू बुद्रुक या ठिकाणी योद्धा गोविंद गायकवाड यांच्या समाधीची जातीयवाद्यांनी त्यांची समाधी उद्ध्वस्त केलेली आहे. मी आठवले साहेबांच्या साक्षीने सांगतो, योद्धा गोविंद गायकवाडची समाधी संगमरवरी दगडामध्ये आपण चांगली उभी करू. राज्यसभा खासदार अमर साबळेंच्या खासदार निधीतून त्या समाधीचा जीर्णोद्धार केला जाईल. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही, सरकार आपलं आहे. आणि आठवले साहेब जे देशामध्ये सांगतात ते मोदी करतात याचा साक्षीदार मी आहे. त्यामुळे आठवले साहेबांच्या पाठीशी राहून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी पायिक राहून आपल्याला समतेची लढाई लढायची आहे. आपण सर्व लढाई लढण्यासाठी सिद्ध रहा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. जय भीम जय भारत. मी भीमा गोरेगावच्या क्रांतीस्तंभाला अभिवादन करतो मनसे. मी भीमा कोरेगावच्या क्रांतीस्तंभाला अभिवादन करतो मनसे, कारण क्रांती दिनाला वर्ष होत आहे 2. पराभूत केले महार बटालियनने पुण्याचे पेशवे, पराभूत केले महार बटालियनने पुण्यातले पेशवे. पण दलित अत्याचारामुळे आज आमच्या डोळ्यामध्ये पाहायला मिळतात असवे. बंद करा असा आहे तुमचे आपापसातले रुसवे, बंद करा तुम्ही असा आपापसातले रुसवे. आणि बनू नका तुम्ही एकमेकाचे फसवे. या ठिकाणी लाखोंच्या संख्येने आपण येतो अभिवादन करण्यासाठी. इंग्रजांच्या काळामध्ये महार समाजाच्या 500 सैनिकांनी
हजारो पेशव्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचं काम केलं आणि इंग्रजांनी हा क्रांतिस्तंभ उभा केला. आम्ही इंग्रजांच्या बाजूने नव्हतो. आमची महार बटालियन बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला महार बटालियन हे नाव द्या. माझा समाज लढणारा समाज आहे, रडणारा समाज नाही. माझा समाज संघर्ष करणारा समाज आहे, तो कुणासमोर मान तुकवणारा समाज नाही. मरण आलं तरी भेटसर, परंतु आम्ही कुणाची गुलामगिरी करणार नाही. शेरी होऊन 100 दिवस जगण्यापेक्षा वाघ होऊन 1 दिवस जगा, बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सांगितलं होतं. आज दलित समाजावर अत्याचार होतात. आज आपण इथं फार मोठ्या दिमागानं सांगतो की आमच्या समाजाने फार मोठी मर्दुमकी केलेली आहे, परंतु आम्ही सर्वजण इथं हे ही रावटी ती रावटी सगळे आमचेच लोक आहेत. तिकडचे आमचेच लोक आहेत, तिकडचे आमचेच लोक आहेत, तिकडे जाणारे आमचेच लोक आहेत, तिकडे येणारे आमचेच लोक आहेत. पण आपण सर्वांनी जर बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा जर तुम्हाला पार्लमेंटवर फडकवायचा असेल, विधानसभेवर फडकवायचा असेल, तर तुम्ही सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे. तुमचा एकच पक्ष रिपब्लिकन पक्ष गट काढा. आज मी येताना बघितलं की एवढे गट आहेत, प्रत्येक जण गटावर लावतो. चांगली गोष्ट आहे, जागृती आलेली आहे, आपला आपला गट आहे, याचं अस्तित्व दिसलं पाहिजे, ही चांगली गोष्ट आहे. परंतु आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्हाला दलित आणि बहुजनांना अल्पसंख्याकांना एकत्र करावं लागणार आहे. 1818 तो दिवस आज आपल्याला आठवतो, थर करणारा अशा पद्धतीचा तो दिवस. अंगावर दुसऱ्यांच्या गोळ्या आणि तलवारी झेलणारे आपले लोक, त्यांनी गोळ्या चालवल्या पण त्यांच्या गोळ्या या महार समाजावर चालल्या नाहीत. आणि आम्ही सर्वजण अत्यंत क्रांतिकारक अशा भावनेनं काम करतो. आमच्या समाजामध्ये फार मोठी जागृती आहे. आम्ही किती जरी वेगळे असलो तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आम्ही सगळे एक आहोत. दलित समाजावर अत्याचार झाला तर त्या अत्याचार करणाऱ्यांना मोडून टाकण्याची ताकद आज आमच्यामध्ये आहे. आम्ही पॅन्सरच्या काळापासून काम करतोय. बरेच अत्याचार कमी झाले. पॅन्सरच्या काळामध्ये आमचा पॅन्सर नरकाळ्या फोडून गावागावामध्ये फिरत होता. गावागावामध्ये हा पॅन्सर फिरायचा आणि गावागावातली माणसं थर्र कापत राहायची. अत्याचार कमी झाले असले तरी अत्याचार पूर्ण बंद झाले नाहीत. आज दलितांवर त्या अत्याचार होतो. वडू गावामधला तो गोविंद गायकवाड, त्याची समाधी तोडण्याचा काय प्रश्न आहे? ज्या गोविंद गायकवाड यांनी संभाजी महाराजांची हत्या त्या औरंगजेबाने केल्यानंतर त्या ठिकाणी ते त्याचे झालेले तुकडे एकत्र करून अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला, हे काही चूक झाली त्या गोविंद गायकवाडची? कुणी काहीतरी त्या ठिकाणी लिहिलं असेल, परंतु कुणी काहीतरी लिहिलं म्हणून त्या ठिकाणी त्या गोविंद गायकवाड यांची जी समाधी आहे ती तोडण्याचा प्रयत्न योग्य नाही. मराठा समाजातल्या तमाम लोकांना माझं आव्हान आहे की अरे आपण भांडण करून चालणार नाही. आपण एक एक आपसामध्ये आपण आपली ताकद खर्च करून चालणार नाही. दलित आणि मराठ्यांनी एकत्र आलं पाहिजे, बहुजनांनी एकत्र आलं पाहिजे, असं राजकारण करा. छोट्या छोट्या राजकारणासाठी अशा पद्धतीनं या ठिकाणी विनाकारण राग काढण्याचा प्रयत्न करू नका. याच मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आम्ही सातत्यानं घेतो. आमच्या आरक्षणाला हात न लावताच मराठा समाजातल्या गोरगरिबांना आरक्षण द्या. सरकारकडे टाव फोडून आम्ही सांगतो आहोत. दिल्लीमध्ये इथे सुद्धा बहुजनांचं ऐक्य निर्माण करायचं आहे, दलितांचं ऐक्य निर्माण करायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की मी नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये आहे. अमर साबळे तिथं राज्यसभेवर आहेत. नरेंद्र मोदींचं जे सरकार आहे सरकार बाबासाहेबांच्या विरुद्ध नाही. नरेंद्र मोदींचं सरकार दलितांच्या विरुद्ध नाही. नरेंद्र मोदींचं सरकार बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरुद्ध नाही. जर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना बदलून टाकल्याशिवाय आम्ही अजिबात राहणार नाही. आम्ही त्या ठिकाणी आहोत, त्या ठिकाणी मूग गिळून बसण्यासाठी नाही. कुणी काहीतरी बोलत असेल, बोललं असलं तरी त्याच्याशी आम्ही सहमत नाही. नरेंद्र मोदी मात्र बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतात, गौतम बुद्धांना वंदन करतात,
बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान माझा धर्मग्रंथ आहे असं म्हणतात. नरेंद्र मोदी म्हणतात की जर बाबासाहेबांचं संविधान नसतं तर कदाचित चहा विकणारा नरेंद्र मोदी कधी प्रधानमंत्री होऊ शकत नव्हता. माझ्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला कार्यकर्ता मंत्रीपदापर्यंत पोहोचू शकत नव्हता. अमर साबळेंचा नंबर लागला, अमर साबळेंना जर विधानसभेचं तिकीट मिळालं असतं तर इकडे काय नंबर लागत नव्हता, या पट्ट्यामुळे तुमचा नंबर लागला. तर पिंपरी जागा आम्ही मागून घेतली आणि पिंपरी जागा आमचे चंद्रकांत सोन कांबळे तर थोड्या मताने हरली. आपण सगळ्यांनी प्रयत्न केले परंतु ती जागा हरली आणि तुम्हाला तेवढ्याला जागा देता आली नाही. म्हणून पहिल्याच वेळेला बौद्ध माणसाला या ठिकाणी त्या ठिकाणी राज्यसभेवर आणलं. त्याच्या अगोदर मी बौद्ध रिपब्लिकन पक्षाचा म्हणून मला त्या ठिकाणी राज्यसभेवर आणलं. त्या ठिकाणी आपले नरेंद्र जाधवजी आहेत ते आंबेडकर, ते आंबेडकरवादी आहेत, ते बौद्ध आहेत, त्यांना राज्यसभेवर आणलं. महात्मे आपले तर धनगर समाजाचे आहेत, त्यांना राज्यसभेवर आणलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण भाजपवर टीका करायची असेल त्यांनी करावी, प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे. परंतु ज्या सरकारमध्ये मी राहतो ते सरकार भीमस्मृतीचं सरकार आहे, हे सरकार मनुस्मृतीचं सरकार नाही. हे सरकार बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे राज्य करतं आहे आणि ज्यावेळेला मला असं वाटेल की बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे त्या ठिकाणी नरेंद्र मोदींनी ते सरकार चालत नाही, त्यावेळेला मी त्या मंत्रिपदावर लाच मारून मी तुमच्यासोबत आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं टीका करण्यासाठी ठीक आहे. काँग्रेसवाल्यांनी त्यांच्या काळामध्ये काय केलं, हिंदू मिलची ते 700 कोटी रुपयाचं, त्या जनपद हॉटेलच्या बाजूला ली मेरिडियन नावाचं हॉटेल आहे, त्याच्या बाजूला जनपद रोड आहे, त्या ठिकाणी जवळजवळ 200 कोटी रुपयाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरचं उद्घाटन त्या ठिकाणी आत्ताच करण्यात आलं 7 तारखेला. अशा पद्धतीनं त्या लंडनचं घर आहे, 26 अलीपूर रोडचं स्मारक आहे, अशी अनेक जी कामं आहेत ती अनेक कामं या सरकारच्या काळामध्ये होत आहेत. त्यामुळे ज्यांना टीका करायची त्यांनी टीका करा, परंतु नरेंद्र मोदी मात्र बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात एकनिष्ठ राहून त्या ठिकाणी ते काम करत आहेत. आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी या भीमा कोरेगावचं जे स्मारक आहे या ठिकाणी ही सगळी जमीन सगळी शेतकऱ्यांची आहे. आता मी आपल्या गिरीश बापटांशी बोललेलो आहे, मी काल आपले भामरेजी आहेत त्या जे संरक्षण राज्यमंत्री आहेत त्यांच्याशी बोललेलो आहे, मी प्राईम मिनिस्टरशी बोलणार आहे. आणि या ठिकाणचं जे स्मारक आहे या ठिकाणच्या जमीन जमीन मालकांना वेगळी जमीन देऊन या ठिकाणी 10-15 एकर जमीन ताब्यामध्ये घेऊन या ठिकाणी भव्य दिव्य अशा पद्धतीचे जे स्मारक आहे हे स्तंभ तर आहेच आहे, परंतु स्तंभाच्या आजूबाजूला एक साजेसा अशा पद्धतीचे स्मारक आहे. हे स्मारक उभं करण्यासाठी भारत सरकार, राज्य सरकार आणि आम्ही सगळेजण अमर साबळे आम्ही सगळेजण आम्ही आहोत, आम्ही सगळ्यांच्या वतीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि या ठिकाणी भव्य दिव्य अशा पद्धतीचं स्मारक उभं राहिलं पाहिजे अशा पद्धतीची आमची इच्छा आहे आणि त्या आपल्या सगळ्यांची त्या पद्धतीची इच्छा आहे. त्याप्रमाणे आपण या ठिकाणी चांगलं स्मारक उभं करूया आणि प्रत्येक वर्षाला या ठिकाणी आपण येतोय आणि प्रत्येक वर्षाला इकडे येताना गट वाढण्यापेक्षा गट कमी कसे होतील हा प्रयत्न आपण करणं अत्यंत आवश्यक आहे आणि गट करू द्या, म्हणजे सगळ्यांना प्रत्येकाला अधिकार आहे, आपला पक्ष काढण्याचा अधिकार आहे. पण किती पक्ष काढायचे, कुठल्या तरी एखाद्या पक्षामध्ये जाऊन तिथं काम करणं अत्यंत आवश्यक आहे. हा गट, तो गट, तो गट, तो गट अशा पद्धतीची गटागट करून आपल्याला तर चालणार नाही. त्यासाठी पूर्वीच्या काळामध्ये फक्त आमचीच सभा इथं व्हायची, नंतर आता तो एक तिकडे पेंडोला आला, त्याच्या बाजूला दुसरा पेंडोला आला, तिकडे त्या बाजूला एक पेंडोला आला. या तुम्ही, आपल्याला अधिकार आहे, सगळेजण आंबेडकरवादी लोक आहेत, बाबासाहेबांचे आपण अनुयायी आहात. पण हे जे प्रदर्शन आहे ते काय बरोबर नाही, तिकडून आवाज येतोय, तिकडून आवाज येतोय, कुणाचं कुणाला काही कळत नाही. चांगली गोष्ट आहे, जागृती आहे समाजामध्ये, पण हे प्रदर्शन काय तेवढं चांगलं अजिबात नाही. त्यामुळे एकतर तुम्ही माझ्या गटामध्ये या किंवा मी तुमच्या गटात येतो. त्यामुळं म्हणजे कुठंतरी आपल्याला हे सगळं मिटवणं अत्यंत आवश्यक आहे. पण ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, आज आणि उद्याला लाखोच्या संख्येनं या ठिकाणी लोक येणार आहेत, लोक येत आहेत, प्रत्येक वर्षाला लोक येत आहेत आणि या ठिकाणी या स्मारकाला, या भीमा कोरेगावच्या स्तंभाला अभिवादन करतायत. तर मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या भीमा कोरेगावच्या स्तंभाला विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी भारत सरकार आणि राज्य सरकारच्या वतीनं लवकरात लवकर स्मारक उभा करण्यासाठी मी प्रयत्न करेन अशा पद्धतीचा विश्वास या प्रसंगी ते देतो. आणि आपण सगळे आल्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करून या ठिकाणी सगळे आरपीआयचे नेते आलेले आहेत, सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.
पुढची बातमी आहे नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या सांस्कृतिक संध्येची. आळंदी येथील विश्वशांती केंद्र माइट्स MIT पुणेतर्फे लोणी काळभोर येथे 2 दिवसीय MIT सांस्कृतिक संध्या संगीत महोत्सवाचे उद्घाटन झाले. यंदा सांस्कृतिक संध्येचे 11वे वर्ष होते. यावेळी मध्य प्रदेश सरकारच्या तानसेन सन्मानाचे मानकरी पंडित उल्हास कशाळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी MIT संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड, पंडित हृदयनाथ मंगेशकर, विश्वशांती संगीत कला अकादमीचे महासचिव आदिनाथ मंगेशकर आदी मान्यवर उपस्थित होते. गायिका शुभांगी मुळे यांनी गायलेल्या सुमधुर गाण्यांनी वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. पाहूयात या सांस्कृतिक संध्या संगीत महोत्सवातील काही निवडक गाणी. आजच्या बातमीपत्रात इथेच थांबणार आहोत. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त आपला आवाज. मात्र जाता जाता पाहणार आहोत इमेज ऑफ द डे मध्ये निसर्गाचा एक वेगळा आविष्कार.
खरं तर पावसाळ्यातील इंद्रधनुष्य अनेकांनी पाहिलं असेल, मात्र आज आपण पाहणार आहोत उन्हाळ्यातील इंद्रधनुष्य. शिरूर तालुक्यातील पाबळकेंदूर रस्त्यावर एका ज्वारीच्या शेतात हे इंद्रधनुष्य पाहायला मिळालं. पाईपलाईनच्या लिकेजमधून उडणाऱ्या फवाऱ्यावर भर दुपारी हे सप्तरंगी इंद्रधनुष्य येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधत होतं. कडक ऊन, कडक थंडी आणि या कडाक्यातच हे सुंदरसं इंद्रधनुष्य खास आपल्यासाठी टिपलं आहे आमचे संपादक रायचंद शिंदे यांनी. पाहूयात निसर्गाचा एक नयनरम्य आविष्कार.